गाइज, वेलकम और वेलकम टू माय न्यू अनादर व्हिडिओ. आय होप तुम्ही सगळे खुश असणार, हॅपी असणार आणि तुमची लाईफ मस्त एन्जॉय करत असणार. सो आज दिवाळी आहे, तर दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर दिवाळी तर आज आपण मस्त सेलिब्रेट करणार आहोत. आय होप तुम्ही पण सेफली सेलिब्रेट करा. तर आज मस्त सकाळी मी लवकर उठले, 7 वाजता, आणि लवकर आंघोळ वगैरे केली. बट मी आज उपटणने मस्त आंघोळ केली, खूप छान वाटतंय फ्रेश. सो मी घरीच उपटण तयार केलं होतं, जे पण घरात अवेलेबल होता ना वस्तू, त्यानेच तयार केलं. आणि मस्त आज उपटणने मस्त बाथ केली, मस्त फ्रेश वाटतंय. बाथ झाली नंतर मग देवाची पूजा वगैरे केली. तुम्हाला कळलंच असणार, मस्त हळदीकुंकू लावलंय मी. तर मस्त झाली पूजा वगैरे झाली, आता बाहेर आली हेअरकोम करायला. सो आजचा दिवस तर फार भारी जाणार आहे. आणि आज दिवाळी आहे तर मस्त सगळे छान मस्त कपडे घालणार वगैरे, मस्त एन्जॉय करणार आपल्या फॅमिलीसोबत दिवाळी. तर माझा पण विचार चालू आहे की आज नेमकी काय घालायचं, कारण माझ्याकडे 2 ऑप्शन आहे, 1 ड्रेस आहे आणि 1 साडीचं. तर बघूया मी काय विअर करते. तसं तुम्हाला शेवटपर्यंत ब्लॉग बघा, म्हणजे तुम्हाला समजेलच. तर आज दिवसभरात मी काय करते ते तुमच्यासोबत शेअर करेलच. सो मी बाहेर आली आहे हेअरकोम करायला. तर चला आता मी लवकर हेअरकोम करून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत. A few moments later. सो क्लायमेट बघू शकता किती छान आहे. तर पप्पा आणि मी बाहेर चाललो आहे, थोडं सामान आणायचं आहे, जसं की रांगोळी, कंदी, लाईटनिंग, तर या गोष्टी घ्यायच्या. ॲक्च्युली माझ्याकडे रांगोळी आहे बट काही कलर संपलेत, तर मग म्हटलं चला घेऊन घेऊया. बट मी माझ्याकडे जे कलर होते ते पण घेऊन घेतले, कारण फ्रेश कलर होते, न्यू कलर माझे होते बट ते खूप जुने झाले होते, म्हणून म्हटलं नवीन कलर घेऊया. तर सगळे नवीन कलर्स घेतले, नंतर लाईटनिंग घेतली, कंदील घेतला. तसं मी तुम्हाला दाखवेलच मी कोणता कंदील घेतला आहे. सो बाजारातून येताच आम्हाला मस्त फ्रेश फुलं दिसलेली, मस्त झेंडूची, तर आम्ही ती घेऊन आलो. तर प्रत्येक वेळेस आम्ही डिरेक्टली म्हणजे असं हार नाही आणत, तर घरी आणतो फुलं आणि मग आपल्याला हवी तशी हार करतो आम्ही. तर मम्मी आणि आजीने मस्त हार केले आहेत, तुम्ही बघू शकतात. तर प्रत्येक दरवाजाला, गाडीला, बाईकला, तर प्रत्येकाला हार मम्मीने आणि आजीने तयार केलेत आणि देवघराला पण केला आहे. आणि आजची मी पूजा कशी मांडणार आहे तसं तुम्हाला दाखवणारच आहे मी कशी पूजा मांडली आहे. तर मी आता आमच्या 4-व्हीलरला हार लावून घेते आणि त्यानंतर आता मला रांगोळी पण काढायची आहे, कारण फार टाईम होऊन जातो रांगोळी काढायला. तर प्रत्येक वर्षी मीच रांगोळी काढते. तर मी रांगोळीची डिझाईन असं काही सुचवून नाही ठेवली किंवा काढून पण नाही ठेवली, जशी मला म्हणजे जमेल, जसं माझ्या डोक्यात आयडिया येईल ना तशी मी रांगोळी काढणार आहे. तसं मी तुम्हाला लास्टला दाखवेलच माझी रांगोळी आणि मला नक्की सांगा माझी रांगोळी कशी झाली आहे. फटाफट मी रांगोळी काढून घेते, कारण फारच टाईम लागणार आहे रांगोळी काढायला. जास्त मोठी पण नाही काढणार, जास्त छोटी पण नाही काढणार, मीडियम काढणार आहे. 2000 years later. आज मस्त पुरणपोळीचा बेत केला आहे. दिवाळी आहे तर पुरणपोळी का नाही. तर मग मम्मीने आज सगळा पुरणपोळीचा स्वयंपाक करणार आहे
आणि मी बाहेरचं सगळं आवरून घेणार आहे, जसं की रांगोळी, बाहेर कसं सजवायचं फुलांनी वगैरे, देवारा कसं सजवायचा, पूजा कशी मांडायची, ते सगळं मी बघणार आहे. आणि मम्मी सगळं स्वयंपाकाचं करणार आहे, तर बघू शकता मम्मी कशी पुरणपोळी करते. मला पण येऊन जाते. मी माझ्या लास्टच्या कोणत्या तरी एका ब्लॉगमध्ये मी पण पुरणपोळी केली होती, तर मला पण जमून जाते. म्हणजे इतकी परफेक्ट नाही जमत मम्मीसारखी, बट मला पण येऊन जाते पुरणपोळी. बट आज मम्मीने घेतलं आहे पुरणपोळी करायला, कारण बाहेर बाकीचे पण इतके सारे कामं आहेत ना, म्हणून मग मी करून घेते आता बाकीचं. तर माझी पूजा करून झाली आहे, तर तुम्हाला दाखवतेच मी माझी पूजा कशी मांडली आहे. तर बिलकुल पण टाइम नव्हता भेटला पूजा जेव्हा मी मांडत होती तेव्हा, कारण की 7 वाजता मला पूजेला बसायचं होतं, म्हणून मी फटाफट देवघर सजवलं आणि पूजा केली. आणि मी मस्त जो मेन डोर आहे ना तिथे पण मस्त फुलांनी सजवलं आहे, तुम्हाला दाखवतेच, सो तुम्ही बघू शकता. तर सगळीकडे मस्त झेंडूची फुलं ठेवली आहे आणि रांगोळी पण काढली आहे, मस्त तिथे दिवा लावला आहे, तर तुम्हाला पूर्ण रांगोळी मी दाखवतेच. आणि माझी रांगोळी आवडली असेल तर नक्कीच कॉमेंट करा, लाईक करा, आणि ज्यांनी पण सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. तर मी मस्त सगळीकडे मस्त मातीचे दिवे आणि माझा कंदील बघू शकता, जो की मी बाजारातून आज आणलेला, लाईटनिंग छोटे कंदील सगळे लावून दिले मी. आणि माझी रांगोळी मी तुम्हाला दाखवते जवळून, तर तुम्ही बघू शकता माझी रांगोळी किती क्यूट दिसते. तर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर फक्त 10 मिनिटांमध्ये मी रेडी झाली आहे, तर तुम्ही बघू शकता खूप सिंपल पद्धतीने रेडी झाली आहे. साडी वेअर केली आणि ऑलमोस्ट म्हणजे मी मेकअप तर बिलकुल केला नाही आहे, जस्ट सिंपल मी डेली करते ना, तसंच मॉइश्चरायझर, कॉम्पॅक्ट लूज पावडर आणि बिंदी लावली आज आणि झुमके, बस इतकंच आहे, बाकी काहीच केलं नाही आहे मी मेकअप दुसरं. तर माझा सिंपल मेकअप लूक, माझी साडी आवडली असेल तर नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा, लाईक करा. आणि चला आता सगळी पूजा वगैरे मस्त झाली आहे, आता मस्त थोडेफार फटाके फोडूया. थोड जवळ जाय ना मम्मी, मम्मी जवळ माझ्या, तुम्ही दूर तो जाताय. हा हा बाय, बोल फिरवा. हा येतो काल की 15 सेकंद आहे. नाही नाही नका, हा वरतून नाही, एक सेकंड बर का, एक चोवीस आहे ते. कस काय रे तुझ्याकडे घे ना, असं थांब असं डागू नको. हा असं लाव फक्त, हा असं लाव, काय नाही त्याने फुटणार.
मागे कोण नाही ना. ग्रीन कलरचा होता.